मी शेंगा खाल्ल्याने मी टरफलं उचलणार नाही, पण हेमंत रासनेनी जे शेण खाल्ले त्याच्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. मुळात जर तो व्हिडिओ बघितला, हेमंत रासने हे भाजपचे उमेदवार आहेत. कोणीही उमेदवारांनी काल 5 नंतर सगळा प्रचार संपला, आचारसंहितेचा भंग हा हेमंत रासने यांनी करताना दिसलेला आहे. त्यांच्या गळ्यात पट्टी आहे, पक्षाचं चिन्ह आहे, आणि ते सरासपणे 100 मीटरच्या आतमध्ये मतदानाच्या रूममध्ये त्या तिथे मतदान करताना ती पट्टी ठेवलेली आहे. हा कायद्याने आचारसंहितेचा भंग आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवारावर त्वरित गुन्हा दाखल करावा. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या नादात हे गुन्हे यांच्याकडनं असे गुन्हेगारीचे प्रकार कसे होतात हे त्यांना समजत नसेल, परंतु मीडियानेच त्यांचं शूटिंग घेतलेलं आहे. त्यामुळे त्वरित निवडणूक आयोगाने हेमंत रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग हा गुन्हा दाखल केलाच पाहिजे. मी कोणताही गुन्हा केला नाही, माझं अजून मतदान झालेलं नाही आहे, तरीसुद्धा भाजपने वावडं उठवलं की रुपाली पाटील यांनी यांचा मतदान करतानाचा फोटो व्हायरल केला. आम्ही कायद्याचे अभ्यासगत वकील आहोत. हा फोटो मला कसब्यातल्या मतदारांनी दिला होता, तो मी माझ्या डीपीला ठेवला. तो माझा स्वातंत्र्याचा हक्काचा विषय आहे, त्यामुळे मी कोणताही कायदा तोडलेला नाही. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही, पण हेमंत रासनेनी जे शेण खाल्ले त्याच्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. ओके.